मला सांग काय काय करू शकतो आता. दिशाला सोडावं लागेल. सोडत नाही आता लगेच फाशी देणार आहे. नाही ग बाळा, फाशी नाही होणार आहे तुला. मी तुला घरी घेऊन जायला आले की नाही? चाळ डेव्हलप करायला आली आहेस का? सत्यजित भालेकरांसारखा तुझा पण काहीतरी असा प्रतिशोध आहे. मी तुला सांगेन पण आता नाही. ईशा बाळा सही कर, चल पटकन निघायचं आहे ना आपल्याला. बघ इथे करायची आणि इथे घे. दिशा घे ना, ये पटकन सही कर, ये इथे सही कर आणि इथे सही कर. घे इकडे इकडे झालं. पाठीमागे पण आहे. मारामारीच्या केसमध्ये ज्यांना पकडलं होतं त्यांना कोर्टात घेऊन जायचं आहे की थांबायचं आहे? भार्गव किती गाई. आधीच्या केस तरी संपू दे. आई तू म्हणालीस ना की आपण घरी जाणार आहोत. घरी जाणार आहोत बाळा. यांनी भेद दोरखंड आणले. नाही ते आपल्यासाठी नाही आहेत, ते त्यांचं वेगळं आहे. आपण घरी चाललो. नाही मला हे फासावर लटकवणार नाही. मी खरंच काही नाही केलं. मला शांतो घरी जायचंय आपण ना. शांतो बाळा काळजी करू नको. मी आहे ना, आई आली ना तुझी. पाहिलं माने माझ्या मुलीची अवस्था पाहिली. तुमच्या एका चुकीमुळे सगळं झालंय. मानसिक धक्का बसलाय तिला. माने असं म्हणतात की आम्ही दिलेले आशीर्वाद फळतात तसे शापही फळतात. पण मी नाहीये ना तुमच्यासारखी. सगळं तुम्हाला भोगावं लागेल माने, लक्षात ठेवा. मी तरी कुठे आहे तुमच्यासारखा. गेंड्याची कातडी आहे गेंड्याची. किती शाप दिले ना काही फरक नाही पडत. तुमची मुलगी तिथे बसली आहे, तिला मी सोडून दिलेलं आहे. तिला घ्यायचं निघायचं. चला चल बर, चल घरी जायचंय ना. खरंच काही नाही केलं. आपण घरी चाललोय ना. मी तुला घरी यायला आली. तुझी आई आली ना. तू घाबरू नकोस. चल आपण घरी जाण. मला नाही जायचं. नाही आपण घरी जाणार. कोणी फासवर नेत नाही. चल ये बर, काळजी करू नकोस. चल भार्गव सर, ये तुम्ही जरा. शिंदे जरा दिशाला रिक्षात बसवा. मी आले. जा बाळा जा बस. का केलं तसं? का खेळलात माझ्या मुलीच्या आयुष्याशी? सांगा ना. मी विश्वास ठेवला तुमच्यावर. माझ्या कृष्णाने माझ्या मदतीसाठी तुम्हाला पाठवलंय असं वाटलं मला. तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकली मी. आणि तुम्ही काय केलं? तुम्ही अनाथ आहात म्हणून अगदी पोटच्या पोराप्रमाणे तुमच्यावर प्रेम केलं. केलं ना? योग्य नाही केलं तुम्ही. ममताची एक अक्षर बोलू नका. काहीच बोलू नका तुम्ही.
मला प्रत्येकाने समजवण्याचा प्रयत्न केला. मला शन्नू म्हणाली, मला रंगा म्हणाला, नका केस देऊ याला. पण नाही, मी तुमच्यावर विश्वास ठेवला कारण मला ना तुमच्यात एक जिद्द दिसली काहीतरी करून दाखवण्याची. ती जिद्द माझ्या मुलीला अडकवण्याची होती, नाही कळलं हो मला. नाही तर माझ्या हातून ही चूक घडली नसती. खरं सांगते तुम्हाला, मी तुम्हाला माझा पाठीराखा समजलं आणि तुम्ही माझ्याच पाठीत खंजीर खुपसलात ना. बघा बघा जरा जाऊन माझ्या पोरीला बघा काय अवस्था झाली तिची. मी तिने थरथर कापतीये. तिच्या या अवस्थेला ना ते इन्स्पेक्टर मानेन सोबत तुम्ही देखील जबाबदार आहात. माझ्या विरुद्ध कट कारस्थान करणाऱ्यांच्या यादीत सत्यजित आणि शक्ती सोबत या पुढे तुमचं देखील नाव असेल, केशव बागळे. आणि तुम्ही केलेल्या या विश्वासघाताची किंमत मी तुम्हाला नक्कीच मोजायला लागेल. तीच माझ्याकडून तुम्हाला दिली गेलेली फी असेल. मरतय मरतय. एक तर ते सत्यजित भालेकरांच्या हातून, नाही तर ममता मानवच्या. वकील साहेबांची केस काय स्टँड होत नाही आता. छोडा काय दिशा को? फोन स्पीकर वर टाक. क्यों? मी सांगते तेवढं कर शन्नू. हा डाल दिया. ऐक रे सत्यजित भालेकर, खूप माज होता ना तुला तुझ्या ताकदीचा, तुझ्या पावरचा. तुला वाटत होत ना कोणीच सोडवू शकणार नाही माझ्या दिशाला. मी सोडवलंय. मी दिशाला सोडवून घरी आणते आणि तू काहीही करू शकला नाहीयेस. हरण्याची सवय कर आता. शन्नू, रंगाला पाठवलंय, तो दरवाजा उघडेल. हकलवून दे याला घरातून. आणि ऐक रे सत्यजित, याद राखा, यापुढे माझ्या मुलीच्या आसपास जरी दिसलास ना तर गाठ माझ्याशी आहे. बस ओरडू नकोस, कोणी घाबरणार नाही तुझ्या या ओरडण्याला. आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेव, दिशा तुझी मुलगी आहे की नाही मला नाही माहित, पण ती माझी विश्वजित भालेकरची मुलगी नक्कीच आहे. मुळात भालेकरांचे सगळे हक्क मी तिला मिळवून देईन. ती माझी विश्वजित भालेकरची मुलगी नक्कीच आहे. त्या मुळात भालेकरांचे सगळे हक्क मी तिला मिळवून देईन. क्यों निकल गई हेकड़ी? अब तू देख मेरी ममता तेरी कैसी वाट लगाती है. अरे रंगा आ गया तू. आ ये ले पकड़ तेरा फोन. एक मिनट भालेकर, भालेकर तुम्ही इथं काय करता?
हे मावशा, हे भालेकर इथं काय करतात? काय लफडे? आया तो था लफडा करणे, मतलब ममता को धमकाने को आया था। ममता ने पूर्ण गेमच पलटी केला बाईते, त्याला घरामध्येच अरेस्ट करून ठेवला। ये डंडा मेरे हाथ में देके बोली, अगर हिला ना तो इसका सर तोड़ देना। हट गई थी इसकी पूरी। हे ममता मावशीने केलं, आपल्या ममता मावशीने? और नहीं तो क्या, और तू और शक्ति भी तो आए थे ना इधर, हम लोगों की बातें भी हम लोगों ने सुन ली। ये वे बौखला के उठ गया था, मैंने डंडा उठा के बोला तू हिला तो तेरा सर खुला। आई शपथ, ये ममता मावशी लेट डेंजर झोन मध्ये गेली आता। अरे नालायक कोण ऐसा ही चाहिए मावशी? आता राणा तुला कळत का काय डेंजर काम केलं तुम्ही? कडक एक नंबर, त्यांना ना आपल्या तालावर नाचवायचा, पण मला कळत तुम्ही किती भारी काम केलंय। हा फक्त बघ आता राडा करायचा आपण। माझा अपमान केलाय आयुष्यात पहिल्यांदा, मी माझ्या भावासमोर हरलोय। ममताची हिम्मतच कशी झाली मला कैद करून ठेवायची? म्हणते कशी हजर पोलीस केस झाली तर मी बघतोय। माझा भाऊ माझ्यापेक्षा सरस असू शकत नाही। नाही नाही, कुणाचं तरी बॅकिंग असल्याशिवाय असं भागणं शक्य नाही। कुणाचा सपोर्ट असू शकतो? शांत सत्यजित, शांत शांत शांत, डोक्याने विचार कर। कोणाचा सपोर्ट असू शकतो? पोलीस केस झाली तरी फिकर नाही म्हणतीये। ओ यस, आय विल नॉट भार्गव। भार्गवला आता तपकुवायची वेळ आली आहे। पोते कुठे? पोत्या, हो पोत्या नाही आहे साहेब। फोन करा आणि बोलवा त्याला बोल के। साहेब त्याचा फोन बंद येतोय साहेब। साहेब ते लहान तुंडी मोठा घास घेतोय साहेब, पण त्या अविनाश भार्गवला संपवण्याच्या आधी पोत्याचा काहीतरी बंदोबस्त करायला लागेल साहेब। काय झालं? हो साहेब, तो पोत्या खूप शहाणा आहे साहेब। माझ्याकडून पैसे घेतले साहेब त्याने, मी त्याला पैसे देत नाही म्हटलं ना तर धमकी देऊन गेला साहेब तुम्हाला। म्हणाला जर पैसे दिले नाहीत ना तर तुम्ही हर्षचा खून केला असं पोलिसांनी सांगितलं असं म्हणालास। अहो मी तुम्हाला सांगतो ना त्यापैकी काही। दिशा आली वाटत? आई मला चाहीतले लोक मारणार नाहीत ना? अरे असं का वाटतंय तुला? माझ्यामुळे चाळ पाडायची वेळ आली आहे ना। त्यांना असं वाटत असेल ना की मी चाळ अनधिकृत आहे। असं काही नाहीये, असं नाहीये बाळा। चव्हाण काका, ही दिशा इथे काय करते? सुटून आली वाटत काका। आपलं ठरलं होतं ना तिला चाळीत पाऊल टाकू द्यायचं नाही म्हणून। तू नको असं विचार करून, सगळ्यांना माहितीये तुझी काही चूक नाही आहे। तू तू चल। दिशा, गैरसमज झाला होत, पण ममताताईंनी तू आता दूर केलंय, त्यामुळे तुझ्यावर आता कोणीही रागावणार नाही। मलाच बघावं लागेल फक्त चाळीत कशी पाय ठेवते। आणि बाळा, हे बघा, असले विचार डोक्यात आणू देखील नकोस। कोणी वाईट नाही वागणार तुझ्याशी। चल बघू, ये घरी जायचंय ना आपल्याला। चल
काय करतो रे? हा दगड घेऊन काय करतो? तुझ्या पप्पाला माहित आहे का हे असले धंदे करतो चाळीत? तुला मी काय म्हटलं होत? तुम्हाला घर हवी आहेत ना देणार. काका सांगितलंय डोक्यात जाऊ नका, तात सांगतो. दगड टाक खाली. काय बघतो? दगड खाली टाक. दगड खाली टाक. आई शपथ, क्या बात है यार. फायनली दिशा घरी आलेली आहे काका. मावशे काही प्रॉब्लेम नाही ना? ओके ना एकदम? हो रे बाळा, क्या बात आहे. चव्हाण काका, शिंदे, खरंच तुमच्या सपोर्टमुळे आज माझी मुलगी घरी आली आहे परत. तुमचे आभार कसे मनावे तेच कळत नाहीये. नाही थँक्स, खरंच खूप थँक्स. दिशा, बाळा अनावधानाने आपल्याकडनं चूक झाली ना. सगळे आपले चाळीतले लोक आहेत तर सॉरी म्हण. दिशा, आपले सगळे आपले चाळीतले लोक सगळे जमलेत ना, आणि आपण चूक केली की नाही तर सॉरी म्हण पटकन. काका मला माफ करा, खरंच माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. मी तुमच्या सगळ्यांशी खूप चुकीचं वागले, मला माफ करा. मी परत असं कधीच नाही वागणार. अगं असू दे असू दे, तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली हेच खूप मोठं आहे. आणि हे आपली चाळ आहे ना, चाळ नाही आहे, कुटुंब आहे आपलं एक. आणि तू आम्हाला आमच्या मुलीसारखी आहेस. नाही काका, मी मी खरंच खूप मोठी चूक केली. खर तर ना मी तुमच्या माफीच्या पण लायकीची नाहीये, त्यामुळे तुम्ही जी शिक्षा मला द्याल ना मी मी भोगायला तयार आहे. असं नको बोलूस. अगं खरंच आमचा तुझ्यावर राग नाहीये. ए भाई, कशाला रडते? हिशा आता रडायचं नाही, आता मावशे रडवायचं. दिशा इकडं बघ, आता बघ ना का. काय यार भाई, आपण दोस्त आहे दिशा, रडू नको. एक काम कर, घरी जा आणि आराम कर. जा जा जा. ममताजी काळजी घ्या मुलीची. शिंदे थँक्यू सो मच. चव्हाण काका, तुम्ही हे जे काय केलं ना आज आपल्याला लय आवडलं, मनापासून सांगतो. काका तुम्हाला सांगू, हे हे प्रेम, ही नाती आहेत ना, हे फक्त आपल्या चाळींमध्ये बघायला मिळतं. फ्लॅट सिस्टीम मध्ये असलं काही नाही शिंदे, काही नाही बरं, फक्त आपल्या चाळीत. इथं ना इथं जीवाला जीव देणारी लोक आहेत तुमच्यासारखे. काका खरंच थँक्यू. शिंदे थँक्यू. मी मी येतो जरा. सर मला तर वाटतं ह्या पोत्यानी ना तुम्हाला हर्षचा मर्डर करताना नक्की बघितलं असेल. तेव्हाच तर तो एवढा तोंड वर करून बोलतोय सर. आणि साहेब ह्याचा तो भविष्यात फायदा घेणार, तुम्हाला तो ब्लॅकमेल करणार साहेब. त्यात तुम्ही त्याला शक्ती मॅडमचा बॉडीगार्ड म्हणून ठेवलाय. साहेब त्यांच्या जीवाला धोका संभवू शकतो. Thank you.
जोशी शक्तीच्या ऑफिस बाहेर कशाला थांबली आता? राडा होणार बहुतेक.